अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे येत्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याविषयी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली। उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधूंचे मी शब्दसुंदाने स्वागत करतो। आपल्या जामनेर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ग्रामपंचायतीची निवडणूक कोरोना अभावी लांबली होती ती निवडणूक आयोगाने परवाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला असून येणाऱ्या 23 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंतचा असा हा निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या संदर्भात सर्वच पक्ष किंवा पॅनल यांनी कंबर कसण्याचा या ठिकाणी सुरुवात केलेली असून या जामनेर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समविचारी पक्षांना सोबत घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये निवडणूक लढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। तालुक्यामध्ये 71 ग्रामपंचायतीचा प्रोग्राम लागलेला आहे। त्यासोबतच फत्तेपूर शहर ही मोठी ग्रामपंचायत जामनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी सुद्धा ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली असून गेल्या मागील निवडणुकीमध्ये 4 ऑगस्ट 2015 काहीच नाही या फत्तेपूर शहरामध्ये पत्रकार परिषद मध्ये बसलो। फत्तेपूर शहरातील जनतेने पत्रकार परिषद विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन पत्रकार परिषद बसलो। या ठिकाणी एकमताने बहुमताने फत्तेपूर येथील निवडणुकीतील उमेदवारांना एका मोठ्या विश्वासाने मतदान करून या ठिकाणी विजयी केलं होतं। एक विशिष्ट शक्तीच्या तालुक्यामध्ये जी मोठी शक्ती होती त्या शक्तीच्या विरोधात जाऊन शहरातील लोकांनी या फत्तेपूर शहरातील उमेदवारांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर या शहरातील ग्रामपंचायतीचे उमेदवार असतील त्या उमेदवारांना भूलताबा देऊन त्यांना मोठमोठे आश्वासन देऊन खोटी आश्वासनं देऊन शहराच्या विकासाचा मोठा आराखडा दाखवून शहराचा विकास आपल्याला करायचा आहे या मुद्द्यावरती त्या उमेदवारांना त्या निवडून आलेल्या सदस्यांना त्यांचा भ्रमनिरास केला, त्यांचा विश्वासघात केला। नव्हे तर शहरातील लोकांनी ज्या उद्देशाने निवडून दिलेले उमेदवार होते त्या मतदानाचा त्या ठिकाणी अनादर झाल्याचं आज शहरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे। म्हणून त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जरी या ठिकाणी पदाधिकारी असलो तरी जामनेर फत्तेपूर या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये शहर पक्षाच्या बॅनरवरती न लढता झेंड्याखाली न लढता फत्तेपूर शहर विकास आघाडी म्हणून या पद्धतीचं पॅनल या ठिकाणी उभं करून शहरामधील सर्व जाती धर्माचे सर्व समाजाला कसा न्याय देता येईल, गोरगरिबांचे प्रश्न कसे सुटतील, या शहराच्या प्रलंबित ज्या समस्या आहेत की जे आश्वासन या ठिकाणी दिलेली होती त्या आश्वासनं सोडवण्याच्या संदर्भामध्ये शहरातील अनेक दुसऱ्या पक्षाच्या एक चांगले मेरिटचे उमेदवार सुद्धा त्यांची चाचपणी करून या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं बॅनर खाली लढता फत्तेपूर शहर विकास आघाडी म्हणून या ठिकाणी आम्ही पॅनल उभं करणार आहोत। त्यासाठीचं आव्हान आम्ही या पत्रकार परिषदेमार्फत करत आहोत। नाही संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ज्या पद्धतीने गेल्या महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडला ज्या देशाच्या इतिहासामध्ये नाव कोरलं गेलं अशा पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांनी जो इतिहास घडवला की ज्या ठिकाणी
पक्षाचा विचार जमत नसतानाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे। त्याच पद्धतीने जामनेर तालुक्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत तर इतर पक्षाचे जर उमेदवार या ठिकाणी येत असतील तर त्यांनाही सोबत घेऊन त्या गावाचा म्हणा त्या शहराचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत। आता दुसरा प्रश्न असा आहे की मागची जी वाढी होती त्यांना भूल ताबा देऊन आमिष देऊन पक्षांतर केलं बरोबर, मग ते जे मागचे उमेदवार होते ते जर आता तुमच्याकडे उमेदवार मागे लागले तुमच्या पॅनल खाली शहर विकासासाठी त्यांना तुम्ही उमेदवारी देणार का? नाही सर, आता असं आम्ही उमेदवार देण्याचा आम्ही या ठिकाणी असा क्रायटेरिया लावणार आहोत की ज्या ज्या आता या ठिकाणी एकूण 6 प्रभाग आहे, एकूण 17 उमेदवार आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या वार्डामधून ज्या जागा आहेत ज्या आरक्षण निघालेलं आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून त्या ठिकाणी त्या त्या समाजाचे त्या याचे लोक ज्या ठिकाणी असतील त्यांच्यामधून जो उमेदवार येईल आम्ही स्वयं घोषित उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देणार नाही। जे जनतेतून ज्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्रपोज केला जाईल त्यांना आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। राहिला विषय जे या ठिकाणी आता जे उमेदवार होते जे सदस्य सद्यस्थितीमध्ये होते मावळते सदस्य त्याच्यामध्ये सुद्धा जर एखादी मेरिटचा जर आम्हाला कुठे वाटला जर हा मेरिटचा उमेदवार आम्हाला वाटतो किंवा तो आल्यानंतर तो या पॅनलशी तो पाईक राहील किंवा नाही निवडून आल्यानंतर अशा पद्धतीचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तो एक आमचा प्रयत्न राहणार आहे की त्याला म्हणजे कस लावून की हा उमेदवार या पॅनलला सोबत गद्दारी करणार नाही अशा पद्धतीचा जर आम्हाला एखादी कोणी उमेदवार वाटला आणि जनतेनं जर त्याला प्रपोज केला तर आम्ही त्याला उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो। आता एक प्रश्न असा तुम्हाला बोलता बोलता असे बोलले किंवा मागच्या सदस्यांनी किंवा मागच्या पाणी आमचा भ्रमणीनाश केला म्हणजे व्यक्ती भ्रमणीनाश झाला का पक्षाचा झाला का जनतेचा झाला? मी बाबतच सांगितलं आमचा भ्रमणीनाश भ्रमणीनाश झाला म्हणजे कोणत्या पद्धतीने केला वाटेल जनतेचा भ्रमणीनाश म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस त्यांचा प्रवेश झालेला होता त्या प्रवेशाला विधानसभेत पक्षप्रवेश करून भ्रमणीनाश केला पक्षप्रवेश करून घेतला त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आणि त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्याचे साक्षीदार आहात किंवा असाल की जामनेर फतेपूर शहरामध्ये आम्ही 5 कोटी 10 कोटी 25 कोटी इतके रुपयाचे आम्ही काम फतेपूर शहरामध्ये इतके पैसे आम्ही आणणार आहोत। मग ते रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल गटारींचा असेल आरोग्याचा प्रश्न असेल जे भी काय प्राथमिक गरजा असतील ग्रामपंचायतीचे असतात समजा किंवा मोठे मोठे ऑफिस कार्यालय असतील अशा पद्धतीचे जे आश्वासनं जामनेर फतेपूर शहराला दिलेली होती त्या तत्कालीन वळीने किंवा त्यांच्या एखाद्या नेत्याने तर त्या ते त्यांचे आश्वासन गॉडफादरने तर त्या ठिकाणी ते पूर्ण झालेली नाही त्यांनी या जनतेचा भ्रमणिराश केलेला आहे आणि त्या ठिकाणचे सदस्य त्यांच्या आव्हानाला बळी पडून ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आज नाराज आहे। त्यांच्या सुद्धा वार्डातल्या त्यांच्या प्रभागातले कामं आज ते झालेले नाहीये त्याच्यामुळे ते सदस्य सुद्धा नाराज आहे। म्हणजे आम्ही शाला बळी पडून त्यांनी पक्षांतर केलं आणि त्यांनी काम केलं नाही नक्की त्यांच्या गॉडफादरने तो फतेपूर शहरामध्ये पाणी पुरवठा योजनाची 10 वर्षापासून सुरू आहे आपण बघतोय फतेपूर शहरामध्ये 10 वर्षापासून पाणी पुरवठा योजना सुरू आहे त्याची चौकशी सुद्धा आम्ही उरतून ग्रामविकास मंत्र्याकडे आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये अनेक अनेक वेगवेगळ्या नावाने 61 योजना आज जामनेर तालुक्यामध्ये आहे ज्यामध्ये फतेपूर शहर सुद्धा आहे। फतेपूर शहराची योजना 10 वर्षापासून सुरू असताना सुद्धा आज ती योजना पूर्ण झाली नाही अपूर्ण अवस्थेमध्ये ती आहे। इथला जुने पाण्याची टाकी असेल किंवा नवीन जे कॉलनी भाग झाले त्या ठिकाणी अजून नळ त्या ठिकाणी किंवा पाईपद्वारे त्या ठिकाणी अजून त्या घरापर्यंत पाण्याचा स्रोत गेलेला नाही अशा ह्या योजनेच्या जे विस्टेमध्ये जे काम आहे ती योजनाच अजून अपूर्ण आहे आणि योजनेची सुद्धा चौकशी लावण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न वर्तून चाललेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते करणार आहोत। तर अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न आहे गावामध्ये गटारीचा प्रश्न आहे एलईडी वरती भरपूर खर्च या ठिकाणी 14 वित्त आयोगातून केला गेलेला आहे फतेपूर शहरामध्ये एलईडी बल्ब बसवलेले आहेत ते एलईडी बल्ब आज बंद अवस्थेत का चालू अवस्थेत हे सुद्धा तत्कालीन वाळीने किंवा त्यांच्या पाळफादाने बघायला पाहिजे की त्या ठिकाणी त्याच्यावर इस्टिमेट आणि मोठे बलाची इस्टिमेट मोठे मोठे इस्टिमेट आणून त्या ठिकाणी अपार किंवा त्या ठिकाणी कुठेतरी काळाबाजार झाल्याचं आज दिसतंय ते बल आज बंद स्थितीमध्ये आहे। त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा 10-10 महिने 12-12 महिने या ग्रामपंचायतचे होत नाही ते कर्मचारी त्यांचा उदरनिर्वाह करणार तरी कसे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी। या ठिकाणी ग्रामसेवक जे आहेत फतेपूर शहराचे की त्यांची त्या ठिकाणी ग्रामसेवक या फतेपूर शहरात त्या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती पाहिजे तर ग्रामसेवक या फतेपूर शहराचा कारभार पाहत आहेत ते त्यांच्या क्षमतेच्या बाहेरचा विषय असताना सुद्धा ग्रामसेवकच या ठिकाणी ग्रामपंचायतचे ठेकेदार झालेले आहेत।
अनेक प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी ई टेंडर काढून स्वतः म्हणजे ग्राम सदस्यांना विश्वासात न घेता कुणे एका मोठ्या व्यक्तीच्या सांगल्यावरून ग्रामसेवक या ठिकाणी ठेकेदारी करून ग्रामपंचायतचा कारभार पाहत आहेत. अनेक प्रश्न आहेत की जे आपण या ठिकाणी बोलू शकतो. अनेक ग्रामपंचायतचे अनेक भूखंड आहेत की जे ग्रामपंचायतच्या मालकीचे फत्तेपूर शहराचे आहेत ते भूखंड आज ग्रामपंचायतकडे त्याची आज ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी माहिती आहे किंवा नाही. ग्रामपंचायतचे किती भूखंड आहेत, कोणते कोणते एरियामध्ये आहेत, किती किती त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याची मोजणी आजपर्यंत झालेली नाही आहे. त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला सुद्धा न्याय देता येईल. कार्यालयीन कामकाज करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारी ऑफिसेस आपल्याला उभे करता येईल. फत्तेपूर शहरामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. खूप मोठा निधी या ठिकाणी 14 वित्त किंवा आता जो 15 वित्त आयोग सुरू झालेला आहे त्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्या ठिकाणी जो सरकार देत आहे त्याचा योग्य पद्धतीने नियोजन झालं पाहिजे की जेणेकरून फत्तेपूरचा विकास लवकरात लवकर होईल. अशा पद्धतीचं कुठलंच कामकाज करण्यासाठीचे हे जे तत्कालीन सदस्य होते किंवा तत्कालीन त्यांचे जे गोळफादर होते त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं नियोजन न करता जो नियोजन आराखडा पाहिजे जे आपण फत्तेपूर शहर त्या ठिकाणी कुठेतरी मॉडेल बनवण्यासाठीचा जो विचार किंवा जो हे पाहिजे त्या पद्धतीचं कुठलंच नियोजन या फत्तेपूर शहरामध्ये आतापर्यंत झालं नाही. म्हणून फत्तेपूर शहराची धुरा ज्यांनी सांभाळण्याचं आजपर्यंत जे वर्षानुवर्षे काम केलेलं आहे की 45-46 वर्षापासून फत्तेपूरची जनता ही जी घोडी जनता त्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला या ठिकाणी दंड थोपटायचा आहे. आणि समविचारी लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी कानून बघून ज्यावेळेस आम्ही आमचा अजेंडा सुद्धा तयार करणार आहोत. फत्तेपूर शहरामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत की जे आज ऐरणीवरचे प्रश्न आहेत शहराचे की जे अत्यंत महत्वाचे ज्वलंत प्रश्न आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी महत्व देऊन तो आज आम्ही अजेंडा तयार करणार आहोत. शासनाकडून किती फंड येतो त्या फंड आल्यानंतर त्या याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये राहून आम्हाला किती कामं करता येतील म्हणजे नुसते कोकणा श्वासरा आम्हाला जायचे नाही. शाश्वत जे कामं होतील त्याच कामांना आम्ही अजेंड्यावर घेणार आहोत. सुद्धा असं प्रतिमुंच्यासाठी एक दोन असं काम दुरुस्ती क्षमत आहे का बाबी हे आपण केलं पाहिजे आपण सत्तेवर आल्यावर. बरं दिसत ना सर, फत्तेपूर शहरामध्ये आज प्रत्येक म्हणजे आज रस्त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. आठवडे बाजाराचा प्रश्न आहे, कॉम्प्लेक्सचे प्रश्न आहे, म्हणजे जे की जे न्यायप्रविष्ट आज आहे अनेक प्रश्न आहेत न्यायप्रविष्ट बाबी की ज्या ठिकाणी आपण प्रत्येक त्या ठिकाणच्या लोकांना सोबत बसवून तो आज आपल्या गावातला प्रश्न गावात सोडवू शकतो असे अनेक प्रश्न आहेत की ते आम्ही चर्चेमध्ये घेऊन त्या ठिकाणी समुपचाराने समजोता करून सुद्धा त्या ठिकाणी त्याचा फायदा ग्रामपंचायतलाही होईल आणि अनेक लोकांना रोजगार पण मिळेल. अनेक प्रश्न आहेत इथं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.